नमस्कार, मी अपर्णा। अपर्णाज फूड जर्नीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आता खरं गणपती झालेले आहेत, गणपतीत भरपूर गोडधोड झालेले आहे, त्याच्या आधी उपास झालेले आहेत, त्यामुळे आता मुलांना काहीतरी चमचमीत आणि वेगळं खायची इच्छा नक्की झालेली असेल। त्यासाठी मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे एक सँडविच विथ होममेड मेयोनीज, आणि सँडविचसुद्धा व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं। आता आपण मेयोनीजची कृती बघूयात। इतकं सोपं आहे मेयोनीज करायला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर ते तुम्ही मिक्सरच्या भांड्यात करू शकता, हँड ब्लेंडर असेल नसेल, हँड ब्लेंडरनी पण करता येतं, पण मिक्सरच्या भांड्यात एकदम सोपं आणि पटकन होतं आणि एकदम हेल्दी। आपल्या डोळ्यासमोर आपणच करतो, त्याच्यामुळे त्याच्यात काही शंकेला काही वावच नाही। आणि हे जर तुम्ही एकदा तुम्हाला घरी तुम्ही करायला लागलात की बाहेरच्या मेयोनीजची खरंच गरज पडणार नाही। लिंबाचा रस घेतलेला आहे, तो फ्रीझरमध्येच आपण टाकून घेतला होता। तेल आहे, दूध आहे, हे सगळं एकत्र करायचं मिक्सरच्या भांड्यात। आणि किंचित चवीला मीठ घालायचं। हे बघ, हे मेयोनीज तयार झालेलं आहे। ह्याची थोडीशी अजून थिक कन्सिस्टन्सी करायला थोडस अजून मिक्सरमध्ये आपण फिरूया। अक्षरशः 5 मिनिटात मेयोनीज तयार होते। हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम थिक आणि छान झालेलं आहे, आणि अक्षरशः 5 मिनिटात हे मेयोनीज आपलं तयार होतं घरच्या घरी, आणि टेस्टला पण खूप छान लागतं। अशी झटपट आपली मेयोनीजची कृती झालेली आहे। सँडविचचं स्टफिंग, आधी मी तुम्हाला व्हेज स्टफिंग दाखवते। हे मी इथे पनीर घेतलेलं आहे किसलेलं। खूप सोपी पद्धत आहे, काही शिजवायचं नाही, काही करायचं नाही, सगळे कच्चे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण एकत्र करतोय। मीठ घालतेय चवीपुरतं, मिरपूड आहे, थोडासा चाट मसाला घालते, चिली फ्लेक्स घालते हे थोडेसे, मग अशी सांगितलं त्याप्रमाणे हे पण घरात मिक्सरमधून करून घेतले। हे येलो ग्रीन आणि रेड पेपर आहेत, हे पण घालते। शक्यतो हे चिरून ठेवू नये, जेव्हा आपल्याला सँडविच करायचं आहे तेव्हा लगेचच्या लगेचच चिरून घ्यावेत, म्हणजे मग त्याला पाणी सुटत नाही। मशरूम घालते, ऍक्च्युली चिकन व्हेज म्हणजे व्हेजसाठी म्हणून तुम्ही पनीर, आणि नॉनव्हेजसाठी म्हणून चिकन, असे दोन प्रकार आपण करतो। बाकीचे हे सगळे इन्ग्रेडियंट्स दोन्ही स्टफिंगला सारखेच आहेत। आणि चीज जे आहे ते मी नंतर वरून, आपण काही काही वेळेस सँडविचला बरेच जण वरून चीज स्लाइस किंवा चीज किसून टाकतात, तर मी हे ह्याच्यातच मिक्स करते। कलरच याचा इतका सुंदर दिसतो आणि चव पण खूप छान लागते। थोडीशी कोथिंबीर घालते। हे झालं आपलं व्हेज स्टफिंग तयार। बाकीची सगळी इन्ग्रेडियंट्स सेम आहेत, ह्याच्यात फक्त मी चिकन आहे हे श्रेड करून, म्हणजे बोनलेस चिकन चक्क कुकरमध्ये मीठ आणि थोडंसं आलं किसून टाकलेलं आहे, ते उकडून घेतलेलं आहे सगळं, आणि त्याच्यानंतर उकडून झाल्यावर ते 3-4 शिट्ट्या झाल्या की असे श्रेड होतात ते। ह्याच्यात पण सेम सगळं टाकते, मीठ, चाट मसाला, मिरपूड, चिली फ्लेक्स, मशरूम्स, कॅप्सिकम आणि चीज। आता ही म्हणजे तुम्हाला दोन्ही टेस्ट तर सेम तर लागणारच नाही, कारण एक व्हेज आणि एक नॉनव्हेज आहे म्हणून। त्यातल्या त्यात माझ्याकडे आत्ता सध्या हे इटालियन सीझनिंग आहे, तर मी या सँडविचमध्ये ते एक टाकून थोडंसं त्याचं चव बदलण्याचा प्रयत्न करते, बाकी काही नाही। हे अगदी टोटली ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसलं तर नाही टाकलं तरी काहीही हरकत नाही। कोथिंबीर, आता मी तुम्हाला दोन्हीचं एक एक सँडविच तयार करून दाखवते। आता मगाशी आपण हे जे मेयोनीज तयार केलेलं आहे ते आपण ब्रेडच्या एका स्लाइसला लावणार आहोत। कुणाला वाटणारच नाही की आपण हे होममेड मेयोनीज केलेलं आहे म्हणून, किंवा बाकी तुम्ही बऱ्याच वेळा इटालियन सॅलड किंवा ज्याला आपण मेयोनीज साध्या कोशिंबिरीला सुद्धा जर मेयोनीज आणि दहीला घातलं तर खूप छान लागतं, तर तसंही तुम्ही करू शकता की मेयोनीज घालून कोशिंबीर वेगळ्या प्रकारची जरा केली,
एक दोन म्हणजे एका साईडच्या स्लाइसला आपण मेयोनीज लावलेला आहे आणि एका साईडच्या ह्याला आपण एका स्लाइसला बटर लावणार आहोत. मुलांना काय मोठ्यांना सुद्धा हे खूप आवडणारी गोष्ट आहे. सँडविच कलरफुल दिसतं आणि हे एकदम चवीला तर लागतंच छान पण दिसायलाही खूप छान दिसतं. आणि एका स्लाइसमध्ये आपण व्हेज भरतोय. माझा विदाउट ब्रेड सँडविच जो मी व्हिडिओ दाखवलाय तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी बटाट्याचं सारण केलेलं स्टफिंग दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही एकदा परत बघा आणि ते स्टफिंग आहे तेही तुम्ही या सँडविचसाठी वापरू शकता. आता ही ब्रेड जी बटर लावलेली साईड आहे ती मी परत वरती ठेवते. या ग्रिलरला थोडंसं बटर लावू वरून आणि सँडविच करायला ठेवूया.